वंश न्यूज दलित पीड़ित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। पंडूभाव तुम्ही कष्टकरी शेतकरी कष्टकरी संघटनेचे नेते आहात आणि आता सध्या नागपूरमध्ये असेंब्ली सुरू असताना या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या अवकाळी पावसाने जे नुकसान झालं त्याच्यावर समर्पक चर्चा होताना दिसत नाही, फक्त आश्वासनं दिले जात आहे नुकसान भरपाई मिळण्याच्या संदर्भात। काय सांगणार तुम्ही? बघा, आताच या मागच्या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस झालेला आणि हा अवकाळी पाऊस पूर्ण विदर्भात सुद्धा पडलेला आहे आणि आपल्या विदर्भामध्ये संत्रा, कापूस, धान, तुरी आणि अनेक प्रकारचे धान्य या ठिकाणी होते, परंतु हे धान्य जसं तोंडावर आलं तसं धान्य पूर्णतः पूर्ण म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसानच नुकसान होऊन राहिलेलं आहे जेव्हापासून। परंतु या सभागृहामध्ये मला वाटते का एकाने शेतकऱ्याचा काय ठोस निर्णय घ्यायचा अजून बी कुठलाही निर्णय घेतला नाही आहे आणि शेतकऱ्याला मोठ्या मनाने ते एक पोशिंदा म्हणून म्हणतात। मग पोशिंदा कसा तुमचा? पैसा चलन मोठी का शेतकऱ्याचं पीक मोठं? आखरी आपण चलन करून पैसा थोडी खाणार आहे माणूस, आखरी अनाज हा महत्त्वाचा प्रश्न आहे। अनाज पिकल तर आपण पोटात अन्न तरी टाकून आणि अनाजच नाही राहणार तर का पैसे खाणार आहे का? मोदी साहेबानं 2 मिनिटांमध्ये 2000 नोट बंद केला, ताबडतोब तो कचऱ्यात आला, असं होता का म्हणे? मी शेतकरी कष्टकरी महासंघ यांचे आमचे जे काही पुढाकारी आहे नेते संघाचे आणि हा संघ जो काढला गेलेला आहे हा संघ सर्व पक्षीय आहे, कुठल्याही पक्षाचं इथं बंधन नाही आहे, कुठल्याही पक्षानं शेतकऱ्यासाठी धावून यावं असा हा संघ काढलेला आहे। आता सध्या आमच्यासोबत प्रकाशभाऊ माजी खासदार रामटेकचे यांनी भूमिका उठवलेली आहे आणि शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल, शेतकऱ्याला सिंचनाचं पाणी बरोबर मिळत नाही, शेतकऱ्याला म्हणजे कुठल्याच प्रकारचा वाव नाही आहे। माझी विनंती आहे, मी कामठी तालुका ओबीसी महासंघ ओबीसी भाजपाचा महामंत्रीसुद्धा आहे, माझी विनंती आहे आपल्या इथं जे नागपूर जिल्ह्याचे आपले उपमुख्यमंत्री आहे माननीय या ठिकाणी महाराष्ट्राचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब आहे की यांनी हिरी रीतीने आपल्या शेतकऱ्यावर विदर्भाच्या शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे हा अन्याय दूर कसा करता येईल आणि त्यांना 100% मोबदला कसा मिळेल याकडे विशेष लक्ष द्यावं। मागच्या वेळोवेळी फक्त दौरे होतात, सर्वे होतो, मात्र शेतकऱ्यांपर्यंत त्याचा नुकसान भरपाईचा मोबदला मिळत काय सांगा? त्याचं कारण असं आहे का हे त्रिकोणी सरकार झालेलं आहे, सध्या कसं आहे ओढतोड सुरू आहे, हा मंत्री आला पाहिजे, तो आमदार आला पाहिजे, तो खासदार आला पाहिजे, या भानगडीमध्ये आणि याच्यामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये यासाठी बोलावं लागतं की टी व्हीवर रोज यांच्या मुलाखती असतात, त्याच्यामध्ये शिवी गाळ करणं एकामेकाला हेच सुरू आहे, एकामेकाची पाय खिचणं सुरू आहे, याच्यामध्ये शेतकरी आणि इतर आम जनता हे भरडल्या जात आहे। माझी विनंती आहे कुठंतरी या आपल्या एवढ्या मोठ्या बाबासाहेबांना जो संविधान लिहिलं आहे या संविधानावर कमसे कम त्याचा विचार करून चालायला पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे।